पनवेल मतदारसंघामध्ये होणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खारघर येथे भाजप सदस्य नोंदणी अभियानाचा शनिवारी शुभारंभ करण्यात आला. या सदस्य नोंदणी अभियानाच्या शुभारंभावेळी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी येणारी विधानसभा निवडणूक समोर ठेवून मन लावून काम करायचे आहे असे आवाहन केले. खारघर येथे भाजपच्या मध्यवर्ती कार्यालयात भाजप सदस्य नोंदणी अभियानाचा शुभारंभ झाला. यावेळी भाजपचे रायगड जिल्हा सरचिटणीस अविनाश कोळी, तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत, तालुका सरचिटणीस प्रल्हाद केणी, दशरथ म्हात्रे, पनवेल शहर अध्यक्ष जयंत पगडे, खारघर शहर अध्यक्ष ब्रिजेश पटेल, पनवेल महापालिकेच्या महिला व बालकल्याण सभापती लीना गरड, प्रभाग समिती ब चे अध्यक्ष संजय भोपी, नगरसेवक अभिमन्यू पाटील यांच्यासह नगरसेवक, नगरसेविका, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. जे खारघर शहराच्या दृष्टीनं ऑनलाईन नोंदणी करायची आहे, ऑनलाईन मतदार नोंदणी करायची आहे आणि ह्या दृष्टीने साधारणतः जर शक्य असेल तर प्रभागवाईज सुद्धा आपण त्याची एक साधारण रचना करावी. काही लोकांना जर समजा असा बाबा मतदार नोंदणीच्या दृष्टीनं ऑनलाईन मतदार नोंदणी करायची आहे तर त्या बाबतीत सुद्धा मार्गदर्शन हवं आहे आणि त्यामुळे खारघर शहरातलं एकच ऑफिसमध्ये आपल्याला सेंट्रल ऑफिस 12 आहे ते तिथून जर होत नसेल तर पदाधिकारण तुम्ही त्याचे 3 प्रभाग आपले आहे, 3 ऑफिसेस आपल्या मला भरपूर ऑफिसेस पण असतील, प्रत्येक नगरसेवकानं किंवा कार्यकर्त्यांनी सुद्धा काही ऑफिस काढलेले आहे, तिथे सुद्धा हे मार्गदर्शन केंद्र सुरू करा की मतदार नोंदणीच्या दृष्टीनं एक नक्कीच आपल्या ध्यानात आले की गट्टेच्या गट्टे घेऊन जातो मतदारांचे आणि तिथे जाऊन नावं येत नाही. बऱ्याच वेळा आम्ही 3 नोंदणी केली, 4 नोंदणी केली तरी मतदार येत नाव नाही, म्हणजे अशा प्रकारचं हे जे आपल्याला ऐकायला मिळतं आणि आपण दुरुस्त होतो, आपण काय बोलावं काय नाही प्रश्न होतो. अगदी अनेक विध अशी उपाययोजना करून सुद्धा त्याच्यात आपण चांगल्यापैकी यशस्वी झालेले नाही. गठ्ठे नेऊन द्यायचे, मग तो नोंदणी करणार त्याला काहीतरी छाप आणि द्या, मग त्या साहेबाला छाप आणि द्या, हे नको ते उद्योग सुद्धा आपण काही काही वेळा केलेले आहे आणि तरी देखील नावं मात्र नाही. पण आता अचूकपणानं नोंदणी करण्याकरता ऑनलाईन हा प्रकार झाला आहे, पद्धती चांगला आहे, त्याच्या दृष्टीनं आपण कार्यकर्ते जागरूक राहावं, सर्वांना ते समजतं अशा प्रभाग नाही तर आपण त्याचं मानसिक करावं. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार TV News सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.